चला तर आज आहे रविवार आणि एकदम शांततेत आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्त गुळाचा चहा करून घेतला. इशिकाच्या पप्पाने आम्हाला भाजी आणून दिली आणि ते हॉटेलवर गेले. तर इथे मी बनवलेला आहे सगळ्यात पहिले चिकन सुक्का, तांबडा रस्सा आणि आता बनवणार आहे पांढरा रस्सा. तर पांढरा रस्स्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे आहे ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे. तर आपल्याला तीळ पाहिजे आहे, खोबरं पाहिजे आहे, काजू आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही खडे मसाले पाहिजे आणि हे आहे सूप. नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. जसं की तुम्ही आता बघितलंच की चिकन फ्राय तयार आहे, तांबडा रस्सासुद्धा तयार आहे आणि पांढरा रस्सा बनवण्याची तयारी झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला आयडिया आली असेल की आज घरी काय बनत आहे. तर आज आहे रविवार, रविवार स्पेशल. यशिकाची खूप इच्छा होती काहीतरी मम्मा तू वेगळं बनव वेगळं बनव, चिकन रस्सा नेहमीच बनवते आणि तिला स्वीट पण खायचं होतं बट स्वीट मला नाही आवडत. यशिकाचे पप्पा पण घरी नव्हते, मग म्हटलं तिला थोडंसं मनवलं आणि तिला म्हटलं की चिकनच बनवते बाळा, पण आज थोडंसं वेगळ्या स्टाईलचं बनवते. म्हणून आज विचार केला की म्हटलं कोल्हापुरी स्टाईलचं चिकन बनवा. म्हणून मग कोल्हापुरी रस्सा जो असतो, तांबडा पांढरा रस्सा, तो मी बनवलेला. त्यानंतर चिकन सुक्का, सॉरी तांबडा रस्सा बनवलेला, चिकन सुक्का पण बनवलेलं, आता पांढरा रस्सा बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करून देते, तुम्हाला पण दाखवते की पांढरा रस्सा जो आहे तो कसा बनतो. आणि आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की तुला कसा काय येतो इथे असून सुद्धा. तर त्याचं कारण ही आहे की माझी जी 2 नंबरची बहीण आहे तिला दिलेला आहे कोल्हापूर साईडनी. तिची सासूबाई तांबडा पांढरा रस्सा बनवण्यामध्ये खूप जास्त सुग्रण आहेत. तर आम्ही जेव्हाही जातो तेव्हाही त्या बनवतात. तसं मी केलेलं आहे, भरपूरदा केलेलं आहे, खाल्लेलं आहे, बट आता हे मंदात आमच्या इथे चिकन बंद होतं कारण की शुक्रवार असल्याच्या आणि त्याच्यामुळं भरपूर दिवस झाले चिकन वगैरे हे बनवलेलंच नाही आहे. फक्त बाबा आले तेव्हा शुक्रवार संपला होता म्हणून बाबांसाठी मटण बनवलं त्या दिवशी. मटण आमच्या यशिकाला मला आम्हाला दोघींनाही नाही आवडत, म्हणजे आम्ही खातच नाही, रस्सा रस्साच खातो फक्त, कारण की दुसरी दुसरी भाजी बनवणं जीवावर येते म्हणून. तर आज मग चिकन कोल्हापूर स्टाईलची डिश बनवली बढिया. तर आता बनवते पहिले पांढरा रस्सा आणि तुम्हाला दाखवते कसा मी पांढरा रस्सा बनवते. ते पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला सूप पाहिजे आहे. तर ते सूप कसं काढायचं ते मी तुम्हाला पहिले सांगते. भाजी आणल्यानंतर स्वच्छ आपल्याला 3 ते 4 पाण्यांनी धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कुकरमध्ये टाकायची आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. जेवढी भाजी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी थोडंसं जास्तच पाहिजे आहे कारण की जेव्हा तांबडा पांढरा रस्सा म्हटलं तर सूप आपल्याला थोडंसं जास्त पाहिजे असते. म्हणून पाणी आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि त्यात फक्त मीठ टाकायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे. 3च शिट्ट्या लावून घ्या आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी थोडेसे खड्या मसाला टाकलेला आहे जे की तुम्हाला दिसलेलेच आहे काय काय टाकलं तर. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लसूण पेस्ट. सगळ्यात पहिले मी लसूण बारीक काढला मिक्सरमधून, पण तो बारीक निघाला नाही कारण खूप कमी कड्या होत्या त्याच्यामुळं. तर लसूण आपल्याला मस्त लालसर होऊ द्यायचा आहे. लसूण लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला आपण जो मसाला बारीक केलेला आहे, जो मसाला मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेला आहे, तो मसाला आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला इथे हे करायचं आहे की गॅसचा जो पॉवर आहे तो एकदम कमी ठेवायचा आहे कारण की इथे आपण कोरडं खोबरं जे आहे ते खोबरं वाटणामध्ये घेतलेलं आहे. आणि जर पॉवर जास्त असेल तर ते जे खोबरं आहे ते नंतर रस्स्यातून थोडंसं वेगळं होते. म्हणून आपल्याला कमी पॉवरवर पूर्ण भाजी शेवटपर्यंत शिजवायची आहे. मसाला शिजला, तेल बाहेर आलं की मसाला शिजतो. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि जे सूप आपण काढून ठेवलेलं आहे ते सूप टाकून घ्यायचं आहे. पॉवर कमीच ठेवायचा आहे आणि कमी पॉवरवरच आपल्याला याला एक फक्त उकडी काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे पांढरा रस्सा तयार होतो. खूप छान झाला होता, खूप भारी झाला होता. यशिकाला, यशिकाच्या पप्पाला खूप आवडला, मला पण खूप आवडला. यशिकाचे पप्पा सकाळी तर नाही जेवले, पण संध्याकाळी आल्यानंतर ते नक्की जेवले कारण की एवढं छान ताट तुम्हाला दाखवत आहे. तसंच मी त्यांनासुद्धा फोटो काढून दाखवला, तर ते म्हटले की संध्याकाळी मी आल्यावर जेवण घरीच करेल. म्हणून मग संध्याकाळी जेव्हा ते आले आणि जेवले तेव्हा ते खूप खुश झाले, त्यांना पण खूप आवडलं. बस जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर गॅसचा वटा वगैरे सगळा आवरायचा होता तो आवरून घेतला.
आणि भांडे वगैरे घासायचे होते ते घासून घेतले आणि एवढं करेपर्यंत थोडंसं जेवण उतरलं माझं. मग त्याच्यानंतर एक संत्रं खाल्लं जे की आमच्या बाजूच्या काकूंनी आणून दिलं होतं, तर ते संत्रं खाल्लं आणि त्यानंतर मग जो झोपली मी. नाही, संत्रं खाल्ल्यानंतर मी कामं पण केली आहेत. मला असं वाटते मी जे कामं राहिले होते माझे ते काही कामं आटपून घेतले आणि त्याच्यानंतर झोपली. 7:30 वाजले, जो झोपली मी, संत्रं खाल्लं, त्याच्यानंतर घरं झाडले आणि पुसले आणि मोबाईल घेतला हातात. व्हिडिओ एडिटिंग करत होती. व्हिडिओ एडिटिंग करता करताच मला झोप आली. मी जो झोपली डायरेक्ट उठली 6 वाजता. उठल्यावर फ्रेश वगैरे झाली, परत थोडंसं 1-2 फोन आले होते ते फोन कंटिन्यू केले आणि आत्ता ब्रश केला आणि मस्तपैकी चहा ठेवला. भरपूर दिवसानंतर आजचा असा सुकूनवाला डे आलेला आहे माझ्या लाईफमध्ये आणि खूप छान वाटत आहे मला. म्हटलं आता मस्तपैकी चहा करून घेते आरामात बाहेर बसून आणि तुमच्यासोबतसुद्धा बोलून घेते. आणि हे किती छान दिसत आहे ना, माझं जे हे आहे बॅकग्राऊंड आहे, किचन आहे माझं, ते किती सुंदर दिसत आहे ना, मला खूप छान वाटत आहे याच्यात. आणि आहे पण चांगलं आमचं किचन आणि मी ठेवते पण खूप क्लीन, कारण की एवढी दगदग होत आहे, एवढे कामं माझ्या मागं आहेत, तरी सुद्धा मी किचन व्यवस्थित क्लीन, किचनच काय सगळ्या घरातले कामं क्लीन केल्याशिवाय घरातून बाहेरही निघत नाही. त्याच्यामुळेच मला खूप दगदगही होत आहे आणि चेहराही तुम्हाला दिसतच असेल छोटासा झाला, म्हणजे वजन कमी झालं आहे माझं. शेवटी मी योगा जो करत होती तो योगा करणं बंद केला, म्हटलं एकदम बारीक झालं तर आणखी चेहरा चांगला दिसणार नाही म्हणून योगा बंद केला. आता पुढचा महिना माझा क्लास आहे त्याच्यानंतर संपणार, तर त्याच्यानंतरच मी योगा क्लास परत कंटिन्यू करणार. आता योगा जरा थांबवते आणि चहा पण बघते शिजला का. चला झाला बाबा चहा.